आज आपण शिकणार आहे आ पासून सुरू होणारे समानार्थी शब्द। तर पहिला आहे आई, त्याचे समानार्थी शब्द आहे माय, माता, माय, जननी, माऊली। इंग्लिश मध्ये त्याला आपण सांगू मदर, आईला आपण सांगतो मदर। दुसरा आहे आकाश, आकाश आहे त्याचं आभाळ, गगन, नभ, अंबर। आकाशला आपण सांगू इंग्लिश मध्ये स्काय। तसंच आठवण, आठवणला आपण स्मरण आणि स्मृती पण सांगतो, तसंच सय पण सांगतो। आठवणला आपण रिमेंबर असं सांगतो, स्मरण, रिमेंबर। आठवडा दुसरा आहे आठवडा, आठवड्याला आपण सांगू सप्ताह, सप्ताह इंग्लिशमध्ये आपण सांगतो त्याला वीक, वीक सांगतो। नेक्स्ट शब्द आहे आनंद, आनंदला आपण हर्ष सांगू, हर्ष, आनंद म्हणजे जॉय, जॉय आपण सांगतो इंग्लिशमध्ये। नेक्स्ट आहे आजारी, आजारीला आपण पीडित, रोगी सांगू, आजारी आपण इल सांगू, इल, इल शब्द पण येतो। नेक्स्ट आहे आतुरता, आतुरताला उत्सुकता, ईगरली हम सांगतो, ईगरली आपण सांगतो आतुरताला, किंवा उत्सुकता असतं तर क्युरॉसिटी पण सांगू शकतो। तर या प्रकारे आहे आपासून सुरुवात होणारे शब्द। आजची तारीख आहे 19/4/22। तर आजच्या आपासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगून दाखवले आहे। आता मी तुम्हाला हे शब्द बनवायला दिले आहे। आपण जे आता विरुद्धार्थी शब्द लिहिले आहेत त्याच्यामधून हे मी शब्द मागे पुढे लिहिलेले आहे। अक्षर तुम्हाला शब्द बनवायचे आहे, तर शब्द तुम्ही बनवून वहीमध्ये लिहून हे प्रॅक्टिस करायची आहे। तर हे शब्द आहे न ग न नी ज न व ठ ण आ ता र आ तु आळा ठव काश आ द न आ। तर हे मागे पुढे मिक्स करून दिलेले आहे शब्द, अक्षरे, ते अक्षरे जोडून तुम्हाला ते नवीन शब्द बनवायचे आहे। थँक्यू।